पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि अशा आल्हाददायक वातावरणामध्ये सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला मस्त चटपटीत गरम गरम आणि चविष्ट असा पदार्थ खायला असला तर आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा रवा वडा, झटपट होणारा सांबार आणि चटपटी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. रव्याचा वडा बनवण्यासाठी मी नेहमी जी भाजीची वाटी दाखवते त्या दोन वाट्या गच्च भरून बारीक रवा घेतलेला आहे. आता दोन वाटी रव्याला आपल्याला एक वाटी आंबट दही घ्यायचं आहे. फार आंबट पण असू नये, फार फिक्कं पण असू नये. यामध्ये धने मी चुरडून घेतलेले आहेत, तो एक छोटा चमचा घेत आहे. जिरं अर्धा चमचा घ्यायचा आहे, ते पण हातावर चुरडून घेत आहे त्यामुळं त्याचा छान स्वाद येतो. थोडं आलं किसून घेतलेलं आहे, ते पण यामध्ये घेणार आहोत. थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, बारीक चिरायची कोथिंबीर. आता लहान मुलं खात असताल तर तुम्ही हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल, पण एक स्वादासाठी मी थोडीशी हिरवी मिरची पण बारीक करून घेतलेली आहे. आता ही चार पाच पानं कढीपत्त्याचे हे पण आपल्याला बारीक चिरून यामध्ये घ्यायचे आहेत. आणि कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची हे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत. आता हे सगळे पदार्थ टाकल्यामुळे आपल्या वड्याला अतिशय सुंदर चव येते. एक चमचा मीठ घेत आहे आणि हे छोटे चमचे आहेत, हे दोन चमचे आपल्याला यामध्ये तेल घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे सगळं बॅटर आपण असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे एक छानपैकी त्याचा बॅटर तयार होतो. आता मी पाणी टाकलेलं नाही आहे, आपल्याला गरजेपुरतंच नंतर पाणी घ्यायचं आहे. आता हे बॅटर थोडं घट्ट आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण, कारण रवा खुलतो. आता हे बॅटर आपण 10 मिनिट भिजू देऊया. 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. हे पहा, आपला रवा पण छानपैकी भिजलेला आहे. हा पाव चमचा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि याला ॲक्टिव्ह होण्यासाठी आपण वरून थोडंसं पाणी टाकूया. आणि आता हे बॅटर सगळं, खूप पाणी टाकायचं नाही आहे आणि सगळं बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून सोडा सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. असं 1-2-4 मिनिट आपल्याला पीठ चांगले व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. ही मेहनत घेतली की आपला रव्याचा वडा अगदी छान होतो. हे पहा, पीठसुद्धा आपलं असं हलकं हलकं झालेलं आहे. आता असं मस्तपैकी फुलायला लागलेलं आहे. आता हे पीठ खूप घट्ट पण करायचं नाही आहे आणि खूप पातळ पण करायचं नाही आहे. आता एक पाण्याचा हात लावून, असं पाण्याचा हात लावून आपल्याला असे सारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले उडीद वडे सारख्या आकाराचे हो झाले पाहिजेत. सोडा टाकताना खूप पाणी टाकू नका, आपल्याला अंदाज येत नाही. जशी गरज असेल तसं तो पाणी आपण ॲड करत जायचं. असा छान आकार देऊन आपण त्याला असं व्यवस्थितमध्ये होल करून घ्यायचं आहे. आणि आता मी तेल तापले का पाहते, तेलाला आपल्या ताव आलेला आहे. आता हे मीडियम गॅसवर आपल्याला वडे तळायचे आहेत. आता तुम्ही हे वडे तळायला साधारण असे थोडी पसरट आणि आपला वडा बुडेल अशी कढई घ्या. तेल पण वडा बुडेल एवढं घ्या, म्हणजे आपला वडा पण छान तळला जातो. आणि आता हा सावकाश वडा आपल्याला यामध्ये सोडायचा आहे. मी सनफ्लावर तेल घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे तेल असेल, शेंगदाणा तेल असेल, तर तुम्ही ते पण घेऊ शकता. आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे. खूप तेल ताव आला तर बारीक करायचं आहे. मी आत्ता थोडासा बारीक केलेला आहे गॅस. मंद गॅसवरती वडे तळले म्हणजे आपले आतपर्यंत छान तळले जातात. आता मी एक वेळेस 3 वडे घेतलेले आहेत. पहिला वडा थोडासा उलटा करून घेतला आहे पा, बदामी झाल्यामुळे. आपल्याला हा रव्याचा वडा मंद गॅसवरच तळून घ्यायचा आहे. हे वडे आपल्याला उलटे पालटे करत बदामी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले आता वडे एकदम मस्त बदामी रंगावर तळून झालेले आहेत. कुरकुरीत आवाज येतो याचा. या झाऱ्याने जर तुम्ही काढलं तर तेल सगळं खाली निथळतं. आता हे वडे मी थोडे मोठे केलेत. तुम्हाला जर छोटी साईज हवी असेल तर तुम्ही छोट्या साईजचे आणि थोडे चपटे वडे केले तरी चालतील, कारण ते फुगतात. हे पहा, आता मी अशा पद्धतीने सगळे वडे तळून घेणार आहे. होल थोडंसं मोठं केलं तरी चालतं, कारण ते नंतर होल बुजायला लागतं. महत्त्वाचं म्हणजे पहिले वडे काढून झाल्यावर 1-2 मिनिटं जाऊ द्यायचं, कारण तेलाचा ताव कमी झालेला असतो. गॅस आपला बारीकच आहे. थोडासा ताव आला की गॅस बारीक असतानाच आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत. आणि एकदम सावकाश तेलामध्ये सोडायचे आहेत, अंगावर तेल नाही उडलं पाहिजे आपल्या. जर हा वडा तुम्हाला मऊ पाहिजे असेल
तर वडे तळून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये तुम्हाला जेवढे हवे तेवढे वडे घेऊन त्यावर पाण्याचा शिपका मारा आणि त्यानंतर त्याच्यावर एक थोडं ओलसर कपडा ठेवला तर हे वडे मऊ होतात आणि मग गरम सांबारमध्ये हा वडा टाकून तुम्ही खाल्ला तर हा एक वडा एकदम मऊ मऊ लागतो. दोन वाटी रव्यामध्ये आपले 10 ते 12 रव्याचे वडे तयार झालेले आहेत. हा वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. आतमध्येपर्यंत हा छानपैकी तळला गेलेला आहे, कुठे कच्चा नाही आहे आणि वरून पण क्रिस्पी झाला आहे. माझ्या मुलाला हे वडे खूप आवडतात, त्याने पटकन उचलून हा वडा खाल्ला आहे. पण आता या झटपट रव्याच्या वड्यासोबत खायला आपण मस्तपैकी सांबार करूया. एक वाटी तुरीची डाळ व अर्धी वाटी मसूरची डाळ स्वच्छ धुवून ती एक तास पाण्यामध्ये भिजवलेली आहे. शिवाय त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो मस्तपैकी धुवून चिरून यामध्ये घेतलेला आहे. कुकरची शिट्टी न घेता, म्हणजे कुकरला शिट्टी लावली होती पण मंद मीडियम गॅसवर मी ही 15 ते 20 मिनिट डाळ शिजून घेतलेली आहे. डाळ भिजवल्यामुळं डाळीचे पोषण मूल्य पण वाढतात आणि आपलं सांबारला छान टेस्ट येते. टोमॅटो त्यामध्ये टाकल्यामुळे त्या सांबारची चव पण छानपैकी वाढते आणि सांबारला कलरही छान येतो. मध्यम गॅसवर मी 15 ते 20 मिनिट शिट्टी न घेता ही डाळ व्यवस्थित शिजून घेतलेली आहे. आता ही तुम्ही चमच्यानेच अशी व्यवस्थित हलवून घ्यायची, आपल्याला सगळी मोडायची नाही आहे कारण सांबारमध्ये मध्ये मध्ये डाळ पण छान लागते. अशी डाळिंब्या या सांबार सांबारमध्ये टाकण्यासाठी मी येथे एक शेवग्याची शेंग, मोठी शेंग होती ती घेतली आहे. तिचे बारीक तुकडे करून त्याच्यावरचे साल काढून घेतली आहेत. शिवाय मी लाल भोपळा घेतला आहे, लाल भोपळ्याची साल काढून त्याचे तुकडे केलेत आणि शेवग्याच्या शेंगा आणि लाल भोपळा मी एक 10 मिनटं वेगळाच असा वाफेवर शिजून घेतलेला आहे. मी डाळीत टाकत नाही कारण तो सगळा खूपच एकत्र होतो आणि मग ते मजा नाही येत. हे असं शिजून घेतल्यामुळे सांबारमध्ये मस्त लागतो. आता यातील पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, हे पाणी पण आपल्याला सांबारमध्ये घ्यायचं आहे. आता शेवगा आणि भोपळा एवढे पोषणमूल्य देणार आहेत. मी वेळोवेळी याच्या ज्या रेसिपी टाकल्या त्याचे महत्त्व मी शेंगाचे सांगितलेले आहे. लाल भोपळा पण आपल्याला शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. सांबारमध्ये टाकण्यासाठी मी 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आणि अगदी थोडीशी हिरवी मिरची हे कुटून घेतलेलं आहे. आता तुम्ही या पद्धतीने घेतलं म्हणजे त्याची चव पण छान येते. अतिप्रमाणात लसूण घेऊ नका नाहीतर मग सांबार उग्र लागतो. येथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, हा काही उभा चिरलेला आहे. हा सांबारमध्ये खाताना छान लागतो आणि मी काही असा चौकोनी पण कापून घेतलेला आहे तो पण खाताना छान लागतो. त्यासोबत आपण कढीपत्ता घेतलेला आहे. सांबारला आम्ही इथे एक भाजीचा चमचा भरून तेल घेतलेलं आहे. सांबारसाठी थोडं तेल जास्तच घ्यायचं म्हणजे तवंगचं सांबार छान दिसतं. 1/2 पाऊण चमचा मोहरी घेतलेली आहे, 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहे. आता बरेच जण मोहरी जिरे टाकत नाही तर तुम्ही बघा तुमच्या आवडीनुसार घ्या. 1/2 चमचा हिंग घेतलेला आहे, हिंगाने छान स्वाद येतो. 1/2 चमचा मी मेथी दाणे घेतलेत, मेथी दाण्याने पण सांबारला अतिशय छान चव येते. त्यामध्ये आपलं हे लसूण आणि आलं मिरची बारीक केलेलं ते पण टाकायचं आहे आणि लगेच कांदा टाकायचा. ताव आल्यामुळं मी हे सगळं पटपट टाकलेलं. आता फोडणी खमंगच बसली पाहिजे, फोडणी बिलकुल जळाली नाही पाहिजे, मग तर सांबार अजून खायला खूपच छान लागतो. कांदा थोडासा लालसर झाला म्हणजे आपण त्यामध्ये एक मी काश्मीरी मिरची आहे, एक काश्मीरी मिरची टाकत आहे. आता माझ्याकडे काश्मीरी पावडर शिल्लक नाही आहे, तुमच्याकडे असली तर ती टाका, त्याने छान कलर येतो. 1/4 चमचा आपल्याला हळद पावडर घ्यायची आहे, 1 चमचा धनाजिरा पावडर आहे. धनाजिरा पावडरची पण मी रेसिपी टाकलेली आहे. आता माझ्याकडे हे मी 3 रंगाची मिरची पावडर टाकलेली ती आहे. तिला रंग आहे, चव आहे, तिखटपणा आहे आणि मस्तपैकी तिला रंग येतो. आता हे आपण झटपट सांबार करतो आहे आणि तसं मी अगोदर स्पेशल उडपी सांबार पण टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही बनवू शकता. आता या फोडणीमध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे. हे साखर टाकल्याने याला सांबारला एक छानपैकी कलर येतो. आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया. रेडीमेड सांबार मसाला आपल्याला घ्यायचा आहे पण माझ्याकडे मी उडपी सांबार बनवलं होतं तेव्हा मसाला कसं बनवायचा आहे ते सांगितलं होतं. तो 1 ते 1.5 चमचे आपल्याला हे सांबार मसाला घ्यायचा आहे. आता समजा तुमच्याकडे तो मी घरगुती केलेला मसाला नाही आहे उडपी सांबारचा, तर हा तुम्ही रेडीमेड मसालासुद्धा 1 ते 1.5 चमचे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हा मी एव्हरेटचा सांबार मसाला घेतलेला आहे. आता हा मसाला व्यवस्थित मिक्स केल्यामुळे तो छानपैकी शिजून निघतो. अगदी मी थोडासा गूळ घेतलेला आहे कारण आपल्याला आता यामध्ये हे मी आत्ता नुकतीच चिंचेची आणि चिंच खजुराची चटणी दाखवलेली आहे तर ती आपल्याला आता इथे वापरायची आहे.
एक चमचा मी चिंच खजुराची चटणी घेत आहे। आता ही तयार असल्यामुळे मला पटकन टाकता आली, आणि जर तुमच्याकडे ही चटणी नसेल तर थोडीशी चिंच भिजवून ठेवायची आणि तिचा कोळ हाताने कुस्करून काढायचा, थोडासा गूळ आणि चिंचेचा कोळ त्यामध्ये या सांबारला टाकायचा, म्हणजे सांबारची चव छान येते। आता हा मसाला थोडासा परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि हा भोपळा परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे वरण आपल्याला हवं तेवढं घ्या, तर तुम्हाला समजा जास्त वाटत असेल तर जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही यामध्ये घेऊ शकता। हे सांबार खूप पातळ पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण करायचं नाही। आता मी चवीनुसार यामध्ये साधारण 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे। ही कढई मला छोटी पडते म्हणून मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये हे सांबार काढून घेत आहे। आता आपल्याला सांबार जेव्हा पातळ करायचं असतं तेव्हा थंड पाणी तर मुळीच टाकायचं नाही। इकडे मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम केलेलं आहे आणि आता आपण ही कढईत अगोदर फोडणी दिली होती त्यामध्येच आपल्याला हे पाणी घेतलं आहे मी। हे मस्तपैकी म्हणजे वाळायला पण जात नाही आणि हे आपल्याला सांबारमध्ये असं पाणी घ्यायचं आहे। शक्यतो सांबार तुम्ही स्टीलच्या पातेल्यातच काढा, म्हणजे त्याच्यामध्ये चिंच वगैरे असतो म्हणजे टेस्ट बदलत नाही। या सांबारला आपल्याला आता 5 मिनिट शिजू द्यायचं आहे। आता ह्या सांबारला आपल्या छानपैकी उकळी आलेली आहे। आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर चिरून घालत आहे आणि आता थोडंसं मंद गॅसवर आपण सांबार उकळून घेऊ। आपलं हे सांबार तयार झालेलं आहे। चटणी बनवायला मी काड्यासहित इथे कोथिंबीर घेतलेली आहेत, काड्या कोवळ्या आहेत, थोड्याशा बारीक चिरून घेतल्या म्हणजे मिक्सरमध्ये फिरवायला त्रास होत नाही। कोथिंबीर आपल्याला चांगली स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। कोथिंबीरच्या निम्मा आपल्याला इथे पुदिना घ्यायचा आहे आणि आपल्याला तिखट किती हवं आहे त्या हिशोबाने आपल्याला मिरची घ्यायची आहे। मी इथं थोडी अर्धीच हिरवी मिरची घेणार आहे। थोडीशी माझ्याकडे फुटाण्याची डाळ आहे, तुमच्याकडे फुटाण्याची डाळ असेल तर फुटाण्याची डाळ घ्या, थोडे भाजलेले शेंगदाणे घ्या किंवा थोडं खोबरं घ्या। थोडंसं आलं मी ठेचून घेतलेलं आहे। 1/2 चमचा जिरं घेतीये, थोडासा हिंग घेतीये, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। आता चवीपुरती साखर घ्यायची आहे, पण मी काय करते इथे माझ्याकडे लिंबू शरबतसाठी जी पावडर बनवलेली आहे, आता केव्हा केव्हा आपल्याकडे लिंबू नसतं तर मग हे मी लिंबू शरबतची पावडर यामध्ये घेते। आता ही लिंबू शरबतची पावडरची पण मी रेसिपी टाकलेली आहे। ही पावडर आपल्याला वरणामध्ये टाकायला, लिंबू शरबत करायला अनेक ठिकाणी उपयोगी येते। आता तुमच्याकडे लिंबू शरबतची पावडर नसेल तर तुम्ही चवीनुसार 1 चमचा साखर, थोडंसं 1/2 लिंबू त्यामध्ये पिळायचं आहे। लिंबू पिळल्याने आपल्या चटणीचा हिरवागार कलर राहतो आणि चव पण छान येते। तुम्ही अशीच चटणी करू शकता, पण माझ्याकडे दही आहे म्हणून मी 1 चवीपुरतं थोडंसं दही त्यामध्ये घेत आहे। हे आता आपण मिक्सरवर बारीक करून घेऊया। एकदा फिरून घेतल्यानंतर मी थोडंसं गरजेनुसार त्यामध्ये पाणी घेतलंय आणि परत आता हे फिरून घेते। चटणीची मी चव घेऊन पाहिलेली आहे, आपली चटणी पण मस्त चवीला झालेली आहे। हे थोडं पाणी टाकून मिक्सरचं भांडं आपल्याला असं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं वाळायला जात नाही। आपल्याला जशी हवी तशी चटणी पातळ करून घ्यायची आहे। चटणीला फोडणी देण्यासाठी मी तडका ठेवलेला आहे। 1/2 चमचे तेल घेतलेलं आहे, 1/2 चमचा मोहरी घेतलेली आहे। मोहरी तडतडली की 1/2 चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहेत, 1/2 चमचा हिंग घ्यायचा आहे। मी गॅस बंद करते, तर त्यामध्ये लाल मिरची घेतली, बेडगी मिरची आणि 4-5 कढीपत्त्याची पानं घेतली। काळजीपूर्वक पानं टाकायची आहेत, फोडणी अंगावर उडू शकते आणि आता आपण फोडणी देऊया। अशी फोडणी छान बसली की आपली चटणी पण मस्त खमंग लागते। आपल्या सांबारला पण मस्तपैकी छान उकळी आलेली आहे। आता मी गॅस बंद करते। अशी ही आपली झटपट रवा वड्याची रेसिपी तयार झालेली आहे। गरम गरम वडा तर अतिशय कुरकुरीत झालेला आहे, तसंच वाफाळलेलं सांबार तर का सुंदर वास येतो आहे त्याचा, आणि चटपटीत सोबत चटणी तर अतिशय सुंदर लागते। अशी ही रेसिपी तुम्ही अवश्य करून पहा, त्याचा आनंद घ्या। माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत एखाद्या चटपटीत रेसिपीसह।